नमस्कार। प्रतिवार्षिक पार्थिव गणपति पूजन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह काळपर्यंत हे केल्या करण्यात येतं। हे प्रतिवार्षिक जे पार्थिव गणपति पूजन आपण करतो त्याची मी विधिवत पूजन गणपति कसे बसवतात असं विधिवत मी पूजन तुम्हाला सांगतोय। त्या रीतीने करावे फार हळूहळू रीतीने सांगणार आहे जे सर्वसामान्य लोकांना तुम्हाला हे गणपति आपल्या घरी बसवता येतील त्या रीतीने मी संदीप सबनीस आता पुढची विधीला आपण सुरुवात करूया। आपल्या समोर सगळं साहित्य दिसतच आहे, हळद, कुंकू, अक्षदा, नारळ, फळं, पंचामृत, गूळ, खोबरे, खारीक, बदाम, सुपारी, दुर्वा, सुट्टी पैसे, हार, फुलं, ही सगळे साहित्य आपल्या समोर जी दिसतीये ही सगळी सर्वप्रथम एकत्रित करावी व आपण जे पार्थिव मृत्तिकेचे जे गणपती आहेत ते आपण आणून बाजूला ठेवावे सध्या। त्यानंतर सर्वप्रथम भांड्यात पाणी घेऊन आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावरती एक एकदा असं तीनदा पाणी घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे, त्याला आचमन असं म्हणतात। प्रथम आपण इथे जी पाटावरती लावायची जी तयारी आहे ते असा पाट मांडून किंवा चौरंग आपल्या घरात जशी व्यवस्था असेल त्या हिशोबाने घ्यावा। व्यवस्थित बसेल अशा रीतीने ज्याला आपल्याला 10 दिवस, कोणाकडे 1.5 दिवस, कोणाकडे 5 दिवस, कोणाकडे 3 दिवस असे प्रत्येक परंपरेनुसार गणपती बसवले जातात। त्यामध्ये आपल्याला ते 10 दिवसपर्यंत आपल्याला टेकवता येतील, व्यवस्थित राहतील या रीतीने आपण हे व्यवस्था ठेवलेली आहे। सर्वप्रथम असं मांडल्यानंतर आपलं सगळं साहित्य घेतल्यानंतर विड्याची पानं घ्यावी, प्रत्येक 2 पानं घ्यायची ह्याला विड्याची, आणखीन पाटाच्या किंवा चौरंगाच्या असे चारी बाजूला 2-2 पानं, एकूण 8 पानं येतील। हे 8 पानं असे आपण इथे लावायची, त्यावरती एक सुपारी, खारीक, बदाम आणि सुट्ट नाणं म्हणजे सुट्टे पैसे असं त्याच्यावरती प्रत्येकावरती ठेवावं। असा सेट पूर्ण करून ती ठेवल्यानंतर आपल्याला जिथे पार्थिव गणपती ठेवायचे आहेत तिथे थोडासा असा अक्षदा ठेवावा। आता विड्याचे पानं ठेवल्यानंतर एक नारळ असा आपल्या उजव्या बाजूला ठेवावा, त्या नारळावरती थोडं कुंकू घालावे, कोरा नारळ ठेवू नये। एका बाजूच्या विड्याच्या पानांवरती इथे केळी ठेवावी व मागच्या बाजूला 5 प्रकारची फळं किंवा आपल्याला जे उपलब्ध राहतील त्या रीतीने आपण हे फळं इथे अशी मांडून ठेवावी। ही सगळी सामग्री आपण अगोदर लावून ठेवली की बरं पडतं, आपल्याला वेळही कमी जातो। आता ही सगळी साहित्य मांडल्यानंतर एक तांब्याभर पाणी, पळी, भांड व तामण आपल्या समोर घ्यावे व डाव्या हाताने उजव्या हातावरती असं पाणी घेऊन हे प्यायचं आहे 3 वेळेस। हे म्हणताना केशवाय नमः पुनः आचमन झाल्यानंतर जी 24 नावं आहेत ती आपल्याला पाठ असतील तर ती म्हणावी किंवा ही पूजा पाहताना जे म्हणतो आहे त्याला आपण रिपीट करू शकता। सुरुवातीपासून मी तुम्हाला नावं सांगतो, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः,
ओम अधोक्षयाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः। त्यानंतर प्राणायाम करायचा आहे, उजवी नाकपुडी दाबून श्वास वरती घेणे आणि पुन्हा दुसरी नाकपुडी दाबून तो श्वास पुन्हा सोडणे असा प्राणायाम असतो। प्राणायाम करताना गायत्री मंत्राचा उपयोग करावा, गायत्री मंत्राने प्राणायाम करतात। सर्वसामान्य रीतीने हा मनात केला जाणारा प्राणायाम आहे। गायत्री मंत्र जोराने उच्चार करू नये आणि स्त्रियांनी उच्चार करू नये याची आपण ताकीद घ्यावी। प्राणायाम करताना आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम। आता आचमन झाल्यानंतर आपली जी कुलदेवता आहेत, जे आपले मोठे देव आहेत, त्यांना सगळ्यांना आपण नमन करावं। नसतील मोठे देव दुसऱ्या जागी असतील, मोठ्या घरी असतील, तर त्यांचं स्मरण करावं। सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः, निर्विघ्नमस्तु। आता आपण संकल्प करायचा आहे। सर्वप्रथम आपण हे पूजेची सुरुवात करता गणपतीचं स्मरण करून आता मी संकल्पाला सुरुवात करेन। सुमुखश एकदंतश कपिलो गजकर्णकः, लंबोदरश विप्रो विघ्ननाशो गुणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः, द्वादशैतानि नामानि यत्पठे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गम्यतेता, संग्रामे संकटेश्चैव विघ्नतस्यै न जायते, शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते, सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं, येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनमरिः, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहगों सुरामि, लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां परायः, येषां वर्षामो हृदयस्थो जनार्दनः, विनायकं गुरुं मानं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान्, सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये, अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः। सर्वेषु आरब्धकार्येषु श्रयः सुवनेश्वराः, देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनाः। श्रीलक्ष्मीनारायणाभ्यं नमः, उमामहेश्वराभ्यं नमः, सजीवृन्दराभ्यं नमः, मातापितृभ्यं नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः, निर्विघ्नमस्तु। विष्णवे नमः विष्णुर्विष्णु। आता असं पवित्र पाणी भरून ठेवायचं, त्याच्या दोन दाणे आपण अक्षदा कुंकू घातलेले आहेत तिला घालायच्या, आपल्या डाव्या हातात पळी धरायची, उजव्या हाताला आपण असं टेकून ठेवायचं। त्यानंतर तिथी वार उच्चारण करायची आहेत। अद्य विष्णवे नमः विष्णुर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णु आद्य प्रमाणस्य अद्य ब्रह्मणे द्युतिप्रार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्त्रे अष्टाविंशतिमे कलियुगे कलिप्रसञ्चरणे भरतवृषे भरतखण्डे जम्बूदीपे आर्यावर्तान्तर्गत ब्रह्मा वैवर्तकदेशे कन्याकुमारिकाक्षेत्रे रेवायाः उत्तरे तीरे भागीरथ्यायाः दक्षिणे तीरे अस्मिन् वर्तमाने। सर्वसामान्यपणे घेतला जाणारा उच्चारण विष्णवे नमः विष्णुर्विष्णु तिथिर्विष्णु सावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णु सर्वं विष्णु मयं जगत। आपण आता संकल्प करायचा, मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं। आपल्या गोत्राचा उच्चार करायचा, अमुक गोत्रोत्पन्नोऽहं अमुक शर्माणं मम सकुटुंबस्य सपरिवारस्य
क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल अवाप्यर्थम समस्त अभ्युदय अर्थंच मनेप्सित कामना सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहितम श्री सिद्धि विनायक देवता प्रीत्यर्थम प्राण प्रतिष्ठापन पूर्वकम यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैहि ध्यान आह्वानादि पूजन महं करिष्ये असा आपण हातावरती उजव्या हातावरती पाणी घेऊन असं तांबणात सोडावे। तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम दुसऱ्यांदा पाणी सोडावे। गणपती स्मरणांच करिष्ये आसन कलश घंटादी पूजनांच करिष्ये असा तीन वेळा पाणी आपण त्याच्यानंतर आपल्या तांबणात सोडावं। त्यानंतर आपण हात जोडून गणपतीचं महागणपतीचं स्मरण करावं। कोणत्याही कार्यसिद्धीकरता अगोदर महागणपतीचं स्मरण करतात। इतर पूजेंमध्ये एक गणपतीची सुपारी मांडून आणखीन त्याची पूजन करतात, पण या पार्थिव गणपती आपण सिद्धिविनायकच बसवतोय म्हणून त्याच्याकरता नुसतं गणपती स्मरण केलं तरी चालतं, म्हणून आपण गणपती स्मरण करायचं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरि विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायको। महागणाधिपतये नमः। सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। आता एवढं झाल्यानंतर आपण आपले दोन्ही हात उताने असे जमिनीला टेकावे। पृथ्वी पृथ्वी त्वया धृता लोका देवीक्षम विष्णुना धृता तं च धारय मां देवीं पवित्रं कुरुचासनम अपसर्पन्तु ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारः गच्छन्तु सेवाज्ञाः अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वदोषं सर्वेषाम् अविरोधेन पूजा कर्म समारभेत। त्यानंतर आपण न्यास करायचे। आपले जे हे बोटं असतात ही मी तुला दाखवतोय। ओम गं गणपतये नमः। अंगुष्ठाभ्यां नमः। ओम गं गणपतये नमः। तर्जनीभ्यां नमः। ओम गं गणपतये नमः। मध्यमाभ्यां नमः। ओम गं गणपतये नमः। अनामिकाभ्यां नमः। ओम गं गणपतये नमः। कनिष्ठिकाभ्यां नमः। ओम गं गणपतये नमः। करतलकरपृष्ठाभ्यां नमः। ओम गं गणपतये नमः। हृदयाय नमः। ओम गं गणपतये नमः। शिरसे स्वाहा। ओम गं गणपतये नमः। शिखाय वौचटो। ओम गं गणपतये नमः। कवचाय हुं। ओम गं गणपतये नमः। नेत्रत्रयाय वौचटो। ओम गं गणपतये नमः। अस्त्राय पटो। इति दिग्बंधाः। असा आपल्या हात असा फिरवून आणखीन जोराने टाळी वाजवावी। अस्त्राय फट। त्यानंतर उजवा हात आपण या आपल्या कलशावरती ठेवावा। आणखीन डावा हात आपल्या हृदयावर लावावा। कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाशितः मूले च स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणासुताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुन्धरा ऋग्वेज यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलश समाशिताः अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरिता आयान्तु देव पूजार्थं दुर्तक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। कलशितिते वरुणाय नमः। सकल पूजनार्थे आपण त्या कलशाला एक गंधाचं बोट लावायचं, त्याच्यावरती फुलाची पाकळी चिटकवून द्यायची। त्यावरती आपण फुलाची पाकळी चिटकवून आणि त्या कलशामध्ये सगळ्या गंगा दी नर्मदा यमुना जेवढ्याही आपल्या पवित्र नदी आहे त्याचं पाणी याच्यामध्ये आपल्या प्रविष्ट आहेत अशी मनात भावना ठेवून त्या कलशाची वरुण रूपात पूजा करायची। त्यानंतर कलश पूजन झाल्यानंतर शंख घंटी यांचं पूजन करायचं आहे। एका फुलाला गंध लावून आणि ते शंखा लावायचं आहे।
शंखाला अक्षदा वाहत नाही म्हणून नुसतं गंध फूल घ्यायचं, आणखीन शंखाला आपण हे गंध फूल व्हायचं। शंखा आदौ चंद्र देवत्यम कुक्षौ वरुण देवता दृष्टे प्रजापतिचे विद्यादगे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवेशाज्ञा शंखे तिष्ठेति विप्रेन्द्र तस्मा शंखं प्रपूजयेत् तम्पुरा सागरोत्पन्नो विष्णु विग्रहकणे नमित सर्वदेवांश पाञ्जन्याय नमोस्तुते पाञ्जन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्न शंख प्रचोदयात्। शंख देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि नमस्कारो। आता एका फुलाला पुन्हा गंध अक्षदा हळद कुंकू ह्याच्यामध्ये लावून आणखीन हे गंध फूल लंपिकेला व्हायचं। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राघवां पूर्वे घंटा रवंत्रत देवता वान लक्षणं घंटा देव्ये नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। त्यानंतर ही घंटी आपण वाजवून द्यायची, घंटानादं कुर्यात। ती घंटी पुन्हा त्याच्या त्याच जागेवर ठेवून एका फुलाला आता आपण गंध अक्षदा हळद कुंकू हे घेऊन आपल्या समोर जो तेलाचा दिवा लावलेला आहे या नंदादीप लावलेला आहेत किंवा समई लावलेली आहेत तेला हे गंध फुल व्हायचं। भो दीप ब्रह्म रूपस्थम ज्योतिषाम प्रभुरव्यः आरोग्यम देह पुत्रांचे सर्वार्थांचे प्रयचमे दीपनाथाय नमः सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि नमस्करोमि। आता आपण जे गणपती आणलेले आहेत मृत्तिकेचे ते गणपती जिथे आपल्याला बसवायचे ठेवायचे आहेत तिथे असे थोड्याशा अक्षदा आपण ठेवाव्या, नुसत्या रिकाम्या पाटावरती बसवू नयेत। मग त्यानंतर हे आपले जे आणलेले गणपती आहेत त्यांना अद्दर असं उचलून आपली सुव्यवस्थित जागेवरती ते व्यवस्थित बसले की आहे की नाही याची पूर्ण काळजी घ्यावी। आपल्याला पाटावरचा व्यवस्थित सेंटर मिळतो आहे की नाही की एकदा बसल्यानंतर पूजेनंतर याला आपण हलवू शकत नाही म्हणून अगोदर आपण सगळी व्यवस्था ही करून ठेवावी। हे इथे असे गणपती बसवलेले आहेत। आता आपण डाव्या हातात पळी भरून घ्यावी, उजव्या हाताला पूर्वीप्रमाणे असं टेकून आणखीन एक पळीभर पाणी आपल्याला संकल्प म्हणून सोडायचा आहे। पार्थिव गणपती पूजन करताना सर्वसाधारणपणे सुरुवातीपासून पूजा करत नाही, ते जे पार्थिव गणपती असतात त्याच्यात पहिले आपल्याला प्राण आणावे लागतात, त्याची प्राणप्रतिष्ठा पहिले करावी लागते। त्याच रीतीने त्याचा सर्व संकल्प मी तुम्हाला सांगतो, त्या रीतीने करावा। अस्य श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वर ऋषयः ऋग्यजुस्सामथर्वाणि छन्दांसि पराः प्राणशक्तिर्देवता आं ब्रीजं ह्रीं शक्तिः क्रों कीलकं अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः। असं म्हणून आपण पाणी सोडायचं किंवा नुसतं प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः असं म्हणूनही आपण पाणी सोडलं तरी चालेल। त्यानंतर आपली जी ओली हात आहेत ती सगळी पुसून घ्यावी। मूर्तीला रंग दिलेला असतो, ओल्या हाताने रंग लागायचा सुटायचा आपल्याला शक्यता असती म्हणून स्वच्छ हात पुसून घ्यावी। त्यानंतर हात जोडून ओम आम ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं रं शं आह क्रों ह्रीं आम हंसस्सोहम अस्याम मूर्तौ प्राणय प्राणाः ओम आम ह्रीं क्रों यं यं रं लं वं शं शं सं हं रं शं आह क्रों क्रों ह्रीं आम हंसस्सोहम अस्याम मूर्तौ जीव इह स्थिताः ओम आम ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं हं शं रं शं आह क्रों हंसस्सोहम अस्याम मूर्तौ
सर्वेन्द्रियाणि वांग मनः चक्षुः श्रोत्र जीव ग्राण प्राण पाणि पाद पाद पायु उपस्थानि हरिवगत्या सुखम चिरम तिष्ठतु स्वाहा। असं म्हणून त्यानंतर आपला जो हात इथे लावलेला आहे, गर्भाधानादी 15 जे संस्कार असतात त्या प्रीत्यर्थ आपल्याला त्या संस्कारा प्रीत्यर्थ 15 आपण मनातल्या मनात ओम म्हणावा, आपला हात हृदयाला लावावा, उजवा हात गणपतीला लावावा, आणखीन मनात 15 ओमचा उच्चारण करावा। आता 15 ओम म्हटल्यानंतर गुळ खोबरं किंवा दूध साखर असा नैवेद्य पुढे दिवापुढे मंडळ करून असा चौकट्ट मंडळ करावं आणि त्यावरती असा नैवेद्य ठेवावा। जेव्हा मूर्तीमध्ये प्राण येतात त्यांना आपण आता या दुर्वेनी डोळ्यांना तूप लावायचंय, ते डोळ्यांना तूप लावल्याबरोबर मूर्तीमधनं त्या प्राण आल्यानंतर त्याच्यात जीव पडतो व लगेच त्यांना भूक लागायची व्यवस्था आपण पूर्ण ठेवली पाहिजे। म्हणून अगोदर तिथे आपण जो काही नैवेद्य आहे तो प्रत्यक्ष समोर ठेवावा, त्यानंतर या दुर्वेनी असं तूप घ्यावं, थोडंसं पातळ असेल तर त्याला तिची व्यवस्था पाहावी। आणखीन नुसतं टोकाला दुर्वेला आपण असं तूप लावून आणखीन पहिले उजव्या डोळ्याला असं तूप लावावं, मग दुसऱ्या डोळ्याला तूप लावावं आणि ती दुर्वा जी आहे ती आपण गणपतीवरती तिथे ठेवून द्यावी। त्यानंतर एका फुलाला गंध अक्षदा हळद कुंकू सगळं लावून आणखीन आपण गणपतीच्या मस्तकावरती ठेवावे। सिद्धि विनायक देवताभ्यो नमः, सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी। मग आपण पळीत पाणी घेऊन दोन वेळेस तामनात पाणी सोडावे। धूपम आग्रापयामी दीपकं दर्शयामी। नैवेद्यार्थे आपण पूर्वी जो नैवेद्य ठेवला होता तो त्याचा नैवेद्य करावा। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः, नैवेद्यं निवेदयामि सत्यंतरतेन परिषिञ्चामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यमध्ये पाणीयं समर्पयामि, पुन्हा पळीवर पाणीमध्ये सोडायचं आणि पुन्हा एकदा नैवेद्य करायचा। तसाच ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। त्यानंतर तीन वेळेस तामनात पाणी सोडून द्यावे। नैवेद्य उत्तरा पोषणम हस्त प्रक्षालनम मुख प्रक्षालनम समर्पयामि। थोडंसं गंध घेऊन या किंवा फुलाला गंध घेऊन आणखीन गणपतीवरती पुन्हा ते गंध फुलवावे। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः, करोत वर्तनार्थे पुष्पदारा। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः, करोत वर्तनार्थे चंदनम समर्पयामि मुखवासार्थे। आता थोडंसं पाणी विड्याच्या पानावरती आपण सोडावं। मुखवासार्थे पूगीफल तांबूलम समर्पयामि दक्षिणान समर्पयामि। नमस्कार करावा। नमस्करोमि अनेन यत्कृत पूजनेन श्री सिद्धि विनायक देवता प्रियंता नमः तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु। असं पळीवर पाणी सोडून गणपतीला नमस्कार करावा। आता आपण गणपतीची पूजा करायची आहे। थोड्याशा अक्षदा आपण हातात घ्यायच्या, डावा हात आपल्या हृदयाला स्पर्श करायचा, आणखीन गणपतीचं मनात ध्यान करायचं। एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः, ध्यायामि चिन्तयामि ध्यायध्यानार्थे अक्षदान् समर्पयामि। आता गणपतीवर आपण अक्षदा व्हायच्या, त्यांचं ध्यान करून मग पुन्हा थोड्याशा अक्षदा घ्यायच्या। आवाहयामि विघ्नेश सुरराज अर्चितेश्वर
अनाथ सर्वज्ञ पूजार्थम गणनायकं सिद्धि विनायक देवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षदान समर्पयामि। पुन्हा आपण आता अक्षदा हातात घ्यायचं, सिद्धि विनायक देवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षदान समर्पयामि। सिद्धि विनायक देवता आहे त्यांच्या आवाहनाकरता आपण अक्षदा व्हायचा। त्यानंतर इतर मूर्तींना आपण इतर पूजेमध्ये सामनात घेऊन अभिषेक करता येतो, पण ही मृत्तिकेची मूर्ती असल्यामुळे त्यांना हलवा हलवी करता येत नाही, आणखीन त्याच्यावर पाणी सुद्धा घालता येत नाही। मग त्या रीतीने आपण थोड्याशा 2-4-5 दुर्वा किंवा एखाद्या फुलाची पाकळी अशी आपण घ्यावी, आणखीन ती पाण्याने पळी भरून आणखीन त्या दुर्वा किंवा फुलाची पाकळी अशी बुचकळून त्यांच्यावर उपचार करावा। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः। आपण जिथं गणपती ठेवलेले आहेत त्यांच्या आसनावरती थोड्याशा अक्षदा वाहूया। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षदान समर्पयामि। मग दुर्वा पाण्यामध्ये बुचकळून श्री सिद्धी विनायक देवताभ्यो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि। आता दुर्वेनी पाणी पायावरती थोडं थोडं शिंपडायचं। पाद्यम समर्पयामि, त्यानंतर त्या दुर्वांना गंधात घालायचं, अक्षदेत घालायचं, आणखीन पुन्हा पाणीमध्ये आपण त्याला बुचकळून आणि पुन्हा त्यांच्यावरती पायावरती पाणी घालायचं। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः हस्तयोः अर्घ्यम समर्पयामि अर्घ्यांतरेण। आता जुनं पाणी घालून नवीन पाणी स्वच्छ घ्यायचं। आचमन्यंच समर्पयामि, सिद्धी विनायक देवताभ्यो नमः स्नान्यं समर्पयामि स्नानानंतरेण आचमन्यंच समर्पयामि। त्यानंतर तीनदा पाणी पायावरती गणपतीच्या व्हायचं। त्यानंतर आपण त्या दुर्वा ज्या होत्या त्या बाजूला ठेवून द्यायच्या। त्यानंतर आपण पंचामृत जे करून ठेवलेलं आहे ते पंचामृत पळीमध्ये पंचामृत थोडं घ्यायचं। पंचामृत घेऊन आणखीन ज्या आपल्या पूर्वीच्या दुर्वा होत्या त्याच्याने ते पंचामृत आता पंचामृत स्नान करवायचं आहे। त्या पंचामृत त्या दुर्वांना लावायचं, आणखीन पायावरती प्रोक्षण करायचं। सिद्धी विनायक देवता नमः पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि। श्री सिद्धी विनायक देवताभ्यो नमः पयादि पंचामृत स्नानानंतरेण। 5 वेळा थोडं थोडं पाणी पंचामृत गणपतीच्या पायावरती आपण प्रोक्षण करून मग शुद्ध पाणी आपण घ्यायचं आणि त्या दुर्वा पुन्हा त्या पाण्यात घालून प्रोक्षण करायचं। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि आचमन्यंच समर्पयामि। त्या दुर्वेंना थोडंसं ओलं करून गंधात घालून त्या गंधाचं पाणी पायावरती प्रोक्षण करायचं। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः षष्ठं गंधोदक स्नानं समर्पयामि गंधोदक स्नानानंतरेण गंधाचं पाणी पुन्हा रिकाम करून नवीन शुद्ध पाणी घ्यायचं आचमन्यंच समर्पयामि। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः। त्यानंतर गंध फूल जे आहे ते गणपतीवरती व्हायचं। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः सकल पूजनार्थे गंधपुष्पं समर्पयामि। त्यानंतर आपण जे पंचामृत आपल्याकडे जे उरलेलं आहे ते पंचामृत आपण खालती ते मंडळ करून आणखीन पंचामृत ठेवावं आणि त्या उरलेल्या पंचामृताला नैवेद्य करावा। शेष पंचामृत नैवेद्यम निवेदयामि सिद्धी विनायक देवताभ्यो नमः धूपम आग्रापयामि। 2 तांब्यात पाणी सोडावं, दीपकं दर्शयामि नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यम निवेदयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। सिद्धी विनायक देवताभ्यो नमः मध्ये पाणी समर्पयामि पुनर्नैवेद्यं पुनः प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। आपण 3 हातावरनं पाणी सोडायचं तांब्यात, नैवेद्य उत्तरा पोषणम हस्त प्रक्षालनम मुख प्रक्षालनम समर्पयामि करोद वर्तनार्थे असं आपल्या दोन्ही अनामिकेला म्हणजे
करंगळीच्या शेजारच्या बोटाला असं गंध लावून आणखीन गणपतीच्या पायांच्या तिथे व्हायचं, प्रोदवर्तनार्थे चंदनम समर्पयामी। त्यानंतर वहीभर पाणी घेऊन एका विड्यावर पाणी सोडायचं, मुखवासार्थे पूगीफलता मूलम समर्पयामी, दक्षिणान समर्पयामी, गणपतीला नमस्कार करावा, नमस्करोमि। अनेन यत्कृत पूजनेन पंचामृत पूजनेन तेन श्री सिद्धि विनायक देवता प्रियंता नमः तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। आता हे सगळं झाल्यानंतर पोळीमध्ये पाणी घेऊन त्या दुर्वेनी त्या दुर्वा पाण्यात बुचकळून आणखीन त्यांच्या पायावरती प्रक्षालन करायचं, ह्याला अभिषेक म्हणतात। असा अभिषेक करावा। परंपरेनुसार अगर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर आपण गणपती अथर्व शीर्षाचा पाठ या दुर्वा पाण्यात बुचकळून त्यांच्यावर प्रोक्षण करत करावा। त्यानंतर तो अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपण ते पाणी रिकाम करून चांगलं पाणी जो घेऊन पुन्हा एकदा शुद्धोदक जे आहे ते त्यांच्या पायावरती प्रक्षालन करावं। त्यानंतर आपल्याकडे अत्तर वगैरे जे काही सुगंधित द्रव्य असेल ते जसं माझ्याकडे याचे अत्तर ठेवलेले आहे, हे अत्तर आपण घेऊन आणखीन गणपतीच्या सगळ्या अंगाला लावावं, कापसाने लावा किंवा फुलाच्या पाकळीने आपल्याला लावता येतं। त्यानंतर पळीभात पाणी घेऊन त्याचं मूळ पाण्याने पुसून घ्यावा पाण्याचं। आणखीन आपल्या निरांजन किंवा दिव्यावरती असं अद्दर गरम पाणी करून आणि त्या गरम पाण्याचं स्नान त्या गणपतींना करवावं, पुन्हा पायावरती गरम पाण्याचं प्रोक्षण करून आणखीन ते पाणी रिकामं करावं। त्यानंतर ज्या दुर्वा पूर्वीच्या होत्या त्या ठेवून आणखीन अक्षदा घेऊन आणखीन गणपतीला तिथे आपण अक्षदा व्हाव्या। सिद्धिविनायक देवता भ्यो नमः। सुप्रतिष्ठितमस्तु वस्त्रोपवस्त्रार्थे सर्वाभरणार्थे अक्षदान समर्पयामि। त्या अक्षदा व्हायल्यानंतर आपण आपल्याकडे जी जानवं ठेवलेली आहेत त्या जानवं घ्यायचं, तिला आपण व्यवस्थित मोकळं करून आणखीन ते जानवं गणपतीला उजव्या हातात घालायचं आहे। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। गणपतीच्या उजव्या बाजूला असं लोंबकळत दिसेल आपण त्या रीतीने व्यवस्थित जाणं गणपतीला घालावं। तदनंतरेन थोडंसं पाणी जे आहे तामनात सोडून द्यावं। वस्त्र यज्ञोपवीतांते आचमनींचे समर्पयामि। आता गणपतीला गंध लावायचा आहे आपल्या करंगळीच्या शेजारची बोट अनामिका जिला म्हणतो त्याच्याने आपण थोडंसं गंध गणपतीच्या मस्तकावरती लावायचं आहे। सिद्धिविनायक देवता ब्रह्मः। विलेपनार्थे चंदनम समर्पयामि। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। थोड्या अक्षदा व्हाव्या, अक्षदान समर्पयामि। अलंकारार्थे अक्षदान समर्पयामि। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनम समर्पयामि। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। अलंकारार्थे अक्षदान समर्पयामि। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। रिद्धै नमः सिद्धै नमः। हरिद्रा कुंकुमम। थोडं थोडं हळद कुंकू जे आहे गणपतीच्या मस्तकावर जे फूल आहे त्याच्यावरती व्हावं। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। हरिद्रा कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। दुर्वा ज्या आहेत दुर्वेची जुळी आपण त्यांना व्हाव्या। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। दुर्वांकुरान समर्पयामि। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि। एक फूल गणपतीवर वावं। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। अक्षदा आपण हातात घेऊ शकता। त्यानंतर एकेका नावाला एकदा आपण त्यांची गणपतीची आपण अंगपूजा करायची आहे, त्या अंगपूजेकरता थोड्याशा अक्षदा घेऊन प्रत्येक जुळ्या थोड्या थोड्या अक्षदा गणपतीवर व्हाव्या। अथांगपूजा गणेश्वराय नमः। पादौ पूजयामि। विघ्नराजाय नमः। जानुनी पूजयामि। आखुवाहनाय नमः। पुरु पूजयामि। हेरम्बाय नमः। कटिं पूजयामि। लंबोदराय नमः। उदरं पूजयामि। गौरीसुताय नमः। स्तनौ पूजयामि। गणनायकाय नमः। हृदयं पूजयामि।
स्थूल कर्णाय नमः, कंठं पूजयामि स्कंदाग्रजाय नमः, स्तनौ पूजयामि पाशहस्ताय नमः, हस्तौ पूजयामि गजवक्त्राय नमः, वक्त्रं पूजयामि विघ्नहर्ते नमः, ललाटं पूजयामि सर्वेश्वराय नमः, शिरः पूजयामि गणाधिपाय नमः, सर्वांग पूजयामि। असा अंग पूजा करावी। त्यानंतर आपल्याकडे जी विविध पानाची पत्री आहेत ती आपण आपल्या हातात घ्यावी। ती पत्री घेऊन आणखीन एक एक छोटं छोटं पान पत्रीचं व्यवस्थित दिसेल या रीतीने गणपतीच्या पायाशी ही पानं व्हावी। एक एक पान घेऊन, प्रत्येका पानाची वेगळी नावं असतात पण त्याची ओळख आपल्याकडे नसल्यामुळे आपण नुसतं गण गणपती नमः असं म्हणून आपल्याकडे जे विविध प्रकारची पानं आहेत ती त्यांच्या पायाशी ठेवावी। ओम गण गणपती नमः, 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 ओम गण गणपती नमः। अशी विविध प्रकारची पानं झाडांची घेऊन आपण गणपतीवर व्हावी। त्यानंतर एक सुबक सुंदर हार आपल्या गणपतीच्या साईजच्या हिशोबाने आपण घेऊ शकता। हा मी हार मोठा ठेवलेला आहे। आपण गणपतीच्या हिशोबाने आपल्या मोठा असेल तर मोठा हार घ्यावा, लहान असेल तर लहान हार घ्यावा आणि या रीतीने हा हार असा त्यांना डबल करून किंवा सिंगल असा गणपतीला व्हावा। मंग गणपतये नमः, ऋतुकालोद्भव पुष्पं पुष्पमालांच समर्पयामि। मंडळ करून आणखीन मोदक किंवा लाडू आपल्याकडे जशी व्यवस्था प्रसादाची असेल त्या रीतीने इथे गणपतीसमोर मोदक प्रसाद ठेवावा। दोन वेळा आपण तांबणात पाणी सोडावं। सिद्धिविनायक देवताभ्य नमः, धूपम आग्रापयामि, दीपकं दर्शयामि। आता गणपतीवरती आपण गणपतीला उद्बत्ती निरांजन अशी ओवाळायची। सिद्धिविनायक देवताभ्य नमः, धूपम आग्रापयामि, दीपकं दर्शयामि। त्यानंतर आपण उद्बत्ती निरांजन बाजूला ठेवून आणखीन जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे त्याला आपण नैवेद्य करूया। सिद्धिविनायक देवताभ्य नमः, मिष्टान्न नैवेद्यम किंवा मोदक नैवेद्यम निवेदयामि, सत्यं त्वर्देन परिषिञ्चामि। ॐ प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। परिभर पाणी तांबणात सोडून पुन्हा नैवेद्य करायचा आहे। पुन्हा प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। तीनदा आपण तांबणात पाणी सोडून द्यावं। नैवेद्य उत्तरा पोषणम, हस्त प्रक्षालनम, मुख प्रक्षालनम समर्पयामि। पुन्हा आपण आता गंध घेऊन
की गणपतीवर व्हायचंय, प्रोदवर्तनार्थे चंदनम समर्पयामी, मुखवासार्थे विड्यावरती पाणी सोडायचं, मुखवासार्थे पूगी फलतांबूलम समर्पयामी, फळांवर पाणी सोडायचं, ऋतुफलानी समर्पयामी, आपण जे श्रीफळ ठेवलेलं आहे त्याच्यावरती पाणी सोडायचं, श्रीफलांच समर्पयामी, सिद्धिविनायक देवताभ्यो नमः नमस्कारोमि। त्यानंतर आपण आरती करता तबक तयार करून ठेवायचं, त्यात थोडा कापूर ठेवावा, अक्षदा ठेवाव्या, आणखीन आपल्या परंपरेनुसार गणपतीची आपण आरती करावी। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः कर्पूर महानीरांजन दीपम समर्पयामि, सिद्धिविनायक देवताभ्यो नमः कर्पूर नीरांजन दीपम समर्पयामि। त्यानंतर थोड्या अक्षदा आपण जमिनीवरती ठेवून त्या आरतीचं तबक खालती ठेवावं, थोड्या अक्षदा हातात घेऊन आपण मंत्र पुष्पांजली म्हटली तर जास्ती उत्तम, नाही म्हटली तर थोडेसे पुष्प अक्षदा घेऊन मंत्र पुष्पांजली असे फुलं गणपतीवरती वहावे। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः मंत्र पुष्पांजली समर्पयामि, नमस्कार करावा, नमस्कारोमि, आपल्या भोवती तीन वेळा प्रदक्षिणा कराव्या, यानी तानी जे पापानी जन्मांतरिणी कृतानी च तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् तारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्कारोमि। आता त्यानंतर आपण आपल्या आसनावर बसावं व थोडं हातात पाणी घेऊन आणखीन ते पाणी साबणात असं सरळ हाताने सोडावं। अनेन यत्कृत पूजनेन श्री सिद्धिविनायक देवता प्रियतां नमो प्रियतां नमो तत्सद् ब्रह्मा अर्पणमस्तु। हात जोडून तीनदा विष्णुस्मरण करावं। विष्णुस्मरण याच्याकरता की या पूजेत काही उणीव राहिली असेल, कुठे कमी जास्ती राहिली असेल साहित्यात आपल्या कर्म करण्यात, तर ती सगळी परिपूर्णता प्राप्त व्हावी म्हणून तीनदा विष्णुस्मरण केल्याने ती सगळी परिपूर्णता आपल्याला प्राप्त होती। म्हणून तीनदा विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः, विष्णुस्मरणात सर्व परिपूर्णता असतो, कृतं कर्म ईश्वरार्पणमस्तु। आपलं हे केलेलं कर्म ईश्वराला ईश्वराला समर्पण करावं, आणखीन गणपतीला नमस्कार करावा, मग सगळ्या जणांनी आपण तीर्थप्रसाद घ्यावा व आलेल्या सुवासींना हळद कुंकू लावावे व ब्राह्मण भोजनाने जे काही आपल्याकडे परंपरानुसार असेल तसं कृत्य करावं। जय गणेश।